आज आपण रक्षाबंधन स्पेशल रेसिपीमध्ये कलाकंद कसे करायचे बघणार आहेत. आणि जसं हलवाईच्या दुकानातून तुम्ही घेऊन येता त्याचप्रमाणे मी हे दाणेदार असे कलाकंद म्हणून दाखवणार आहे. आणि रक्षाबंधनही जवळ आली आहे तर तुम्ही नक्की रेसिपी करून पहा. मला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार, मी मीना, मीनास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मी एक लिटर म्हशीचं दूध घेतले, फुल फॅट क्रीम दूध आहे. एका पातेल्यात ओतून आपल्याला हे दूध छान उकळून घ्यायचे. ह्याच्याने जसे काही एकदम दाणेदार असे आपल्याला कलाकंद बनून तयार होणार आहेत. मी आता थोडं ते पातेलं छोटं झालं म्हणून मोठ्या पातेल्यामध्ये घेतले आणि हे आपल्याला सतत असं हलवत राहायचं. छान अशी उकळ आली आहे आणि साईडने आपले जे मलाई लागते ती आपल्याला अशीच काढून घ्यायची. हे आपल्याला असंच मिक्स करत राहायचं आहे आणि ह्याची मलाई येते ती साईडने आपल्याला काढत राहायची. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला मी एक अर्धे लिंबूचा रस घेतला आहे. तुमच्याकडे व्हिनेगर असेल तर तुम्ही एक दोन चमचे व्हिनेगर पण टाकू शकता. आता मी एक चमचा टाकून घेऊन असं मिक्स करत राहायचं आहे. आपल्याला अगोदर थोडं थोडं लिंबूचा रस टाकायचं आहे, एकदम आपण टाकून नाही घेणार आहे. थोडं थोडं टाकल्याने काय होते व्यवस्थित असं ते दूध फाटलं जाणार. पुन्हा मी असंच थोडं आणखीन दोन चमचे टाकून घेते आणि पुन्हा आपल्याला असं हलवत राहायचं आहे की ते दूध आहे व्यवस्थित असं फाटलं जाणार. जसं आपण पनीरसाठी जे आपण करतो ना त्याप्रमाणे हे दूध फाटून तयार होणार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता आता थोडं थोडं व्यवस्थित असं हे दूध फाटत राहिले. आता असंच करून आपल्याला आणखीन पण ह्याच्यामध्ये जे लिंबूचं रस आहे तो सर्व मी ओतून घेणार आहे. मी तुम्हाला दाखवते बघा कसं व्यवस्थित असं हे दूध फाटून तयार झालेलं आहे. व्यवस्थित हे झालं असं फाटून किंवा आपण गॅस बंद करायची आहे. आणि हे एक मी ते दुधाचंच पातेलं घेतले, ह्याच्यामध्ये हे पाणी काढून घ्यायचं आहे पूर्ण आपल्याला. आणि जे आपण कलाकंद बनवणार आहे ते दूध फाटलेले आहे ते त्याच्यामध्ये लिंबूचा रसचा सुगंध येत राहणार ना, त्यासाठी आपल्याला थोडंसं ह्याच्यात पाणी तीन चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. हे पाणी जे आहे दुधाचं ते आपल्याला फेकायचं नाही. हे पाणी तुम्ही पीठ मळायलासुद्धा वापरू शकता. हे व्यवस्थित असं तुम्ही बघू शकता. आता मी ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेते आणि आपल्याला चमच्याने असं मिक्स करत राहायचं की ह्याच्यामधला जो आंबटपणा असतो तो पूर्ण काढून घ्यायचा आहे आपल्याला. असंच आपल्याला धुवून हे पाणी सर्व काढून घेऊया आपण. असं ह्या प्रकारेच व्यवस्थित असं आंबटपणा निघून गेला पाहिजे त्याच्यातला. आता मी पाणी काढून घेते आणि आणखीन ह्याच्यामध्ये मी पाणी ओतून घेते. असंच मी एक तीन चार वेळा स्वच्छ धुवून घेतले हे पाण्याने. हे पाणी पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं काढून झालं आता मी एक पॅन गरम करून दोन चमचे ह्याच्यामध्ये तूप टाकून घेणार आहे. तूप व्यवस्थित गरम झालं पाहिजे. तूप गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं. एक मी अर्धा ग्लास दूध घेतले, तेच दूध आहे म्हशीचं दूध मी घेतले. अर्धा ग्लास दूध ॲड करून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. हे दुधाला छान अशी उकळ आली पाहिजे. त्याच्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये जे आपण दूध फाटलं होतं ते होतं मिक्स करायचं. ह्याच्यात व्यवस्थित असं आपण फेटत जायचं. आता मी तुम्ही बघू शकता दूध छान असं गरम झालेलं आहे. आता हे आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं. मी हे सर्व ह्याच्यात काढून घेणार आहे आणि आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे. हे कलाकंद खूप छान असे टेस्टी बनून तयार होतात. जसं तुम्ही हलवाईच्या दुकानातून आणता दाणेदार असे त्याप्रमाणे आपल्याला बनून तयार होणार आहेत. आणि रक्षाबंधनही जवळ आली आहे. मी चमच्याने आता हे ना असं तोडून घेणार आहे. ह्याच्याने काय होणार की हे दाणेदार असे बनून कलाकंद तयार होणार आहेत. बघू शकता तुम्ही मी छान असं मॅश करून घेतलेले. आणि रक्षाबंधनही जवळ आली आहे तर आपण काहीतरी गोडाचा पदार्थ करतो आणि मिठाई वगैरे पण आणतो बाहेरून तर बाहेरून काही आणायची गरज नसते म्हणून आपण घरीच तयार करू. एक तीन चमचे मी ह्याच्यामध्ये आता साखर ॲड करणार आहे. अगोदर पूर्ण साखर आपल्याला नाही टाकून घ्यायची, थोडं थोडं साखर टाकून आपण मिक्स करून घेऊया. व्यवस्थित असं हे मिक्स झालं पाहिजे. हे बघू शकता तुम्ही आता साखरेचं छान असं पाणी झालेलं ते व्यवस्थित मिक्स झालं आहे. हे मी एक तीन चमचे ह्याच्यामध्ये आता मिल्क पावडर ॲड करणार आहे. तुमच्याकडे खवा असेल तर तुम्ही खवासुद्धा टाकू शकता ह्याच्यामध्ये. मिल्क पावडरने पण खूप छान अशी चव लागते आणि हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला एक पाव चमचा वेलचीपूर टाकायची आहे. वेलचीपूर टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि हे पूर्ण ह्यातलं पाणी सुकेपर्यंत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आता बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं हे पाणी सुकलं आहे. आता मी एक केक टिन घेणार आहे. तुमच्याकडे केक टिन असेल तुम्ही एका प्लेटमध्ये पण असं तूप किंवा तेल लावू शकता. आणि हे जे तयार झाले कलाकंदचं सारण हे आपल्याला पूर्ण हे केक टिनमध्ये काढून घ्यायचे. मी सर्व काढून घेणार आणि आपल्याला छान असं सेट करून घ्यायचे की व्यवस्थित सेट झाले की जे कलाकंदचे आपण पीस करणार ते व्यवस्थित छान बनून तयार होणार आहे. थोडंसं असं मी पेस्ट करून घेणार आहे की एकसारखं सेट झालं पाहिजे हे. आणि ह्याच्यावरती तुम्हाला जे तुमच्या आवडीनुसार काही ड्रायफ्रूट काजू बदाम पिस्ते पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही लावू शकता.
व्यवस्थित असं मी लावून घेते। आता ह्याच्यावरती मी काजू आणि बदाम मी गार्निशिंगसाठी लावणार आहे। आपण ह्याच्यावरती थोडं थोडं काजू बदाम लावून घेऊया आणि छान असं आपल्याला प्रेस करून घ्यायचे की व्यवस्थित असं ते सेट होऊन जाणार। मी पूर्ण प्रेस करून घेते छान असं आणि हे आता थंड झाले की आपल्याला एक अर्धा ते पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचे, नंतर ह्याचे पण पीस करायला घेऊया। आता तुम्ही बघू शकता मी अर्ध्या तासानंतर फ्रीजमधून काढून घेतले आणि छान असं सेट झाले। आता हे साईड्स मी पूर्ण लूज करून घेईन आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही जसं तुम्हाला लहान मोठे पीस पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्या। असे आपण एक एक पीस कट करून, किती सहजपणे पीस कट होत आहेत तुम्ही बघू शकता आणि खूप छान असा रंगही दिसतो आहे आणि टेस्टी अशी रेसिपी बनून तयार झाली। आता मी एक तुम्हाला काढून दाखवते। आता मी स्पूननी असं एक एक पीस काढून घेते आणि तुम्ही बघू शकता किती छान असे दाणेदार असे हे कलाकंद बनून तयार झालेले। सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि ह्या रक्षाबंधनाला तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा, खूप छान टेस्टी अशी बनवून तयार झालेली रेसिपी। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीचे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। लाईक करा, शेअर करा, तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीबरोबर, तोवर मस्त राहा।